पनवेलकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. निजामुद्दीन मरकज येथून पनवेल येथे 11 जण आले असून त्यापैकी 10 जणांना शोधण्यात महापालिकेला यश आले आहे. यामध्ये 10 जणांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मरकजच्या बाबतीत महानगरपालिकेला केंद्र सरकारकडून एक यादी आली होती. या यादीनुसार आपल्या परिक्षेत्रामध्ये राहत असलेले 19 त्यामधील समाविष्ट नागरिक गेल्या 2 दिवसापूर्वीच उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले होते. त्यांची काल तपासणी झाली. तपासणीमध्ये त्यांचा निकालसुद्धा आला आणि सर्व 10 हे निगेटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठवलेला आहे. या व्यतिरिक्त आज आम्ही नव्याने 4 नागरिकांना आणलेला आहे. या 4 नागरिकांची तपासणी सुरू आहे. तपासणीनंतर हे जर निगेटिव्ह आले तर यांनासुद्धा होम क्वारंटाईन म्हणून घरी पाठवलं जाईल. जर हे पॉझिटिव्ह आले तर यांना मात्र पुढील 14 दिवस उपजिल्हा रुग्णालयामध्ये राहावं लागेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.